आम्हाला आमच्या आयुष्याचा आमच्या भविष्याचा विचार करायला वेळ नाही आहे, फक्त आणि फक्त भगवा चषक 2022 आम्ही या मोमेंटला विचार करत आहोत। दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, एकाच ताकदीचे आणि एकाच क्वालिटीचे पाहायला मिळतील। म्हटलं जातं ना, जंगल में चुनाव नहीं होते, क्योंकि शेर अपने ताकत से राजा कहलाते हैं। अरे कौन कोणाची ताकत या मैदानामध्ये दाखवील, आ देखे जरा किस में कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथियों। कारण सामन्याला होती सुरुवात, टीम जानुमान बेलपाडा फाइट करेल, विपक्ष टीम देवगाव टाइगर्स। सामना चार षटकांचा असेल। आपला खेळाडू बाद झाला तर तुमचा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 30 सेकंदाच्या आत जायला हवा, महत्त्वाचा नियम आहे। धन्यवाद निखिलजी ठोंबरे, ज्याचा आवाज तुम्ही मागील सामन्यामध्ये सेकंड इनिंगमध्ये ऐकला। पुन्हा एकदा प्रेक्षक आपण सर्वांचं मी समालोचक रमेश शिंदे सरचं स्वागत करेन आणि घेऊन जाईन तुम्हाला क्रिकेटच्या अद्भुत विश्वसनीय विलोभनीय चमत्कारी कर्तृत्वशाली चैतन्यशाली दुनियेमध्ये। ती दुनिया आहे क्रिकेटची, इथे जिंकण्याची हाव आहे, क्रिकेट असे नाव आहे आणि क्रिकेटच्या गावाकडे आपण बोलतो आहोत। पहिला बॉल गोलंदाजी मार्कवर, जय हनुमान बेलपाडा संघाच्या वतीने बॉलर तयार, सुमित शेळके मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मी तर म्हणेन हिरो। पहिला बॉल अक्षय साठी, यावेळेस विशाल साठी हा बॉल होता, पाहू शकाल ऑप्शनच्या पुढे होते फलंदाज विशाल, परंतु हा प्रयोग आहे ना मी तर म्हणेन सुमित शेळकेच्या विरोधात करणं थोडं कठीण आहे। 50 वेग आणि अचूक टप्पा या ठिकाणी फेकलाय गोलंदाज सुमित शेळकेने देखील। मागील सामन्याच्या विजयाची धुंद देखील त्याच्या डोळ्यावर आहे आणि मागील सामन्याचा भूतकाळ पुन्हा एकदा वर्तमानामध्ये उतरवताना पहिला बॉल फेकलाय, एक सिंगल धाव खर्च केली, स्ट्राईक झाली। रोटेट स्ट्राईकिंग एंडवर कुणाल राव, मॅन फ्रॉम देवगाव टायगर्स। फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि बॉलचं कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी संमिश्र मिश्रण नाही आहे। चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये, कॉम्बिनेशन चुकलंय, बॉल आणि बॅटचा काही इंचाचा फरक पाहायला मिळाला। चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज सुमित शेळके आपल्या संघासाठी। पाच षटकामध्ये, 5 मिनिटांमध्ये एक षटक कंप्लीट व्हायला हवं ही महत्त्वाची नोंद आणि महत्त्वाची सूचना आहे। पुन्हा एकदा बाई डॉर्कर, सुमित शेळके, क्या बात आहे, आपल्या हातातील जादू आणि आपल्या बोटातील चमत्कार दाखवत असताना आणखी एक बॉल, तो देखील डॉट। क्रिकेटमध्ये माइंडसेट महत्त्वाची गोष्ट आहे। फुलटॉस बॉल, फटका फसलाय, कुणाल राव बॉलकडे पाहतोय आणि फलंदाज होतील बाद, कुणाल रावला यावं लागेल माघारी। पहिला धक्का लागेल टीम देवगाव टायगर या संघाला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, बॅट्समन अक्षय अक्की टोले। मागील सामन्यामध्ये त्यांच्या बॅटमधनं तुम्ही टोले पाहिलेत, या सामन्यामध्ये काय कामगिरी करेल हे देखील या ठिकाणी पाहायचं आहे। एक सिंगल धाव, 4 बॉलचा खेळ झाला, सुमित शेळके काय गोलंदाजी करतायत। पहिल्या बॉलवर एक आणि चौथ्या बॉलवर विकेट, पाचव्या बॉलला सुरुवात। इथे आपण पाहू शकाल स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅट्समन अक्कीचा, परंतु हा बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये। यासाठी तुम्हाला रिव्ह्यू देण्यात येणार नाही, याची नोंद असावी। चला सामन्याला सुरुवात करायची, 5 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या धावपळकावर 1। देवगाव टायगर संघाचे खेळाडू खऱ्या अर्थानं वाघाप्रमाणे डरकाळ या ठिकाणी फोडायचे आहेत। सामना महत्त्वाचा, एक सामना जिंकलाय। क्रिकेट म्हटलं तर माइंडसेट, तुमची मानसिकता तुमच्या यशाचं गमक बनते।
द्विधा अवस्था माणसाला अपयशाकडे कायमस्वरूपी खेचते. निर्णय क्षमता महत्त्वाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा अक्की काय फटका खेळलेत. हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला, टेक ऑफ कमी, परंतु जमिनी लगत घरंगळत चेंडू निघून गेलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. तिथे होते फिल्डर, चेंडू अडवलाय, तत्पूर्वी अक्कीने मिळवले. या बॉलवर तीन, क्या बात आहे. तीन धावेच्या मदतीने पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम देवगाव टायगर्स संघाची धावसंख्या धावपलकावर एक गडी बाद, फक्त आणि फक्त पाच धावा. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगलं षटक राहिलं गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुमित शेळकेचं. पहिल्या बॉलवर एक, चौथ्या बॉलवर विकेट, पाचवा बॉल तो देखील डॉट आणि सहाव्या बॉलवर तीन. एकंदरीत सहा बॉल फेकून झाले. केवळ आणि केवळ चार, पाच धावा धावपलकावर, माफ करा, चार धावा धावपलकावर एकीकडी पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक, सामना चालू आहे. सेकंड राऊंडमधील पहिली मॅच, चार धावा, फोर रन्स ऑन स्कोरबोर्ड. पहिल्या मॅचमध्ये खेळतात टीम जय हनुमान बेलपाडा. एका बाजूला पाहिलं तर देवगाव टायगर्स संघाचे खेळाडू, चला फिल्डिंग लावायचे आहे. जय हनुमान बेलपाडा संघ रोहित जहारड आज नेतृत्व करत आहेत, राहुल चोमणे नाही आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अभूतपूर्व नियोजन, सांघिक कामगिरीचा आखाडा, तुमची कलात्मकता, तुम्हाला निर्माण करून दिलेलं प्लॅटफॉर्म आणि त्यानंतर तुम्ही तुमची सादर केलेली ही सुंदर कलाकृती, या सगळ्यांचं एकत्र चित्रीकरण अर्थात सुनील माडिकडा मंडळ आंबेडे खुर्द आयोजित भगवा चषक अभिमानाचा 2022 त्याच ताकदीने डोलावताना ठिकाणी पाहायला मिळतोय. भगवामय वातावरण. चला घाई करायचे मित्रांनो, फिल्डिंग लावा, वेळ आपल्याला अधिकचा घ्यायचा नाही आहे. अजून आपल्याला दोन सामने इथे कंप्लीट करायचे आहेत. अनिकेत सोमणे गोलंदाजी मार्गावर सज्ज. पहिले षटक संपले, चार धावा धावपलकावर. अक्कीला गेअर बदलायचा आहे. अवे फ्रॉम द बॉडी, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर अक्कीने हा बॉल जाऊ दिलाय विकेट किपरच्या हातामध्ये. कॉन्शियस माइंड, सब कॉन्शियस माइंड, या दोन्ही मनांना इथे एक करायचं आहे बॅटिंग करताना टीम देवगाव टायगर्स या संघाला. पण म्हटलं जातं ना की एकदा का ओढ लागली ना तर मग ती ओढ माणसाला शांत आणि स्वस्त बसू देत नाही आहे. इथे फटक्यामध्ये राग पाहायला मिळाला, मिडल करू शकले नाही. चेंडूखाली स्वतः शतरक्षक येत आहेत, पकडला जाईल जेल. अख्खी नावाचं वादळ घोंगावण्याच्या आधीत केलंय शांत. आणखी एका विकेटचं पतन, फलंदाज बाद. आयोजकांची सूचना येते की आपण जमायचं नाही आहे, कृपया काही सेकंदातच फिल्डिंग लावायची आहे. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे टीम मीटिंग करू नका. सूचना आहे महत्त्वाची, या सूचनेचं तुम्ही पालन कराल यात शंका नाही आहे. सूचनेचं पालन करायचं आहे. चला, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅट्समन स्वप्नील पोटे ऑफिशियल. अख्खे टोळे झाले बाद, आता मात्र उर्वरित जबाबदारी या दोन फलंदाजांची मी तर म्हणेन या मोमेंटला राहील. धावसंख्या धावपलकावर लागत असताना फक्त आणि फक्त पाच धावा धावपलकावर. बॅट्समन स्वप्नील पोटे जाता क्षणाला मी तर म्हणेन सेट होत नाही आहे. शॉर्ट क्रिकेट, चार षटकं, 11 खेळाडू. एका बाजूला पाहिलं तर गोलंदाजांची कमाल आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला आक्रमणं ठोकायची आहेत, आक्रमणं करायची आहेत. प्रत्येक बॉलला टोलवायचा सीमारेषेकडे, तेव्हा तर धाबा बनतील. यावेळेस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय, फुटबॉलचा अभाव पाहायला मिळाला, परंतु ॲडव्हान्टेज राहतील ही एक सिंगल धाव. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. बॅटिंग करत असताना देवगाव टायगर संघ जाऊन पोहोचलाय दोन गड्यांच्या मोबदल्यात. आत्तापर्यंत फक्त आणि फक्त सहा धावा.
स्वप्निल पोटे ऑन द राइज खेळले, इन साइड आउट चा फटका पाहायला मिळतो, चेंडू निघून गेला एक्स्ट्रा कवर, तत्पूर्वी खेळपट्टीवर धावा मिळतील स्वप्निल पोटेला दोन। नितिन स्पोर्ट्स बदलापूर यांच्याकडनं सुमित शेळकेसाठी 300 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि समालोचनासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक नितिन स्पोर्ट्स बदलापूर यांच्याकडून आलंय, त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय। जाऊ मॅचच्या दिशेने, देवगाव टायगर्स संघ धाबांच्या शोधामध्ये आहे, हा शोध चालू आहे, हा शोध केव्हा पूर्ण होईल हा प्रश्न मात्र पडला आहे डगआउटला आणि दौलतजी तुपे सरांना। पहिली इनिंग चालू होऊन 10 मिनिटे तर निघून गेली आणि या 10 मिनिटांमध्ये आपण पाहू शकाल 10 बॉल फेकलेत गोलंदाजी करताना जानमान बेलपाडा या संघानं देखील। वेळ कमी आहे, 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकायचे त्याची नोंद असावी, 24 बॉल फेकण्यासाठी 20 मिनिटं आहेत, याला म्हणतात क्रिकेटचा रणसंग्राम। इथं जरी तुम्ही मुक्त फटके खेळतायत, मुक्त उधळता तुमचे अश्व, त्यानंतर मात्र तुम्हाला लगाम लावणारे अनेक प्रकारचे रूल्स अनेक स्पर्धांच्या माध्यमातून तुम्ही अनुभवता। इथे फुलटॉस होता, आडव्या बाटनं लॉब करण्याचा प्रयत्न केला बॅट्समन ऑफिशियल स्वप्निल पोटेनं, परंतु या फलंदाजाला मी तर म्हणेन अजूनपर्यंत सूर या मुमेंटला सापडलेला नाही आहे ॲट दिस मुमेंट अँड स्कोर मूव्ह ऑन 8 रन्स आफ्टर देन 2 ओव्हर्स 2 षटकांचा खेळ झाला। फिल्डिंग लावायचे जे हनुमान बेलपाडा संघ सातत्याने सूचना येत आहेत, या सूचनेचं तुम्ही पालन करायचे, वेळ जाऊन देऊ नका। पहिल्या इनिंगचा पूर्वार्ध संपला, धाबा धावपलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात फक्त 8 धाबा, पहिल्या षटकामध्ये 4, या षटकामध्ये 4, ऑफिशियल सूचना द्या आणि सामन्याला सुरुवात करायची आहे। दोन ओव्हरचा खेळ झालाय, बॅटिंग करत असताना टीम देवगाव टायगर संघाची धावसंख्या धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 8 धावा, अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, ऍग्रेशन दाखवायचं आहे, धाबा बनवायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीम देवगाव टायगर्स या संघाला। क्षमता आहे बॅट्समन विशालकडे आणि क्षमता आहे बॅट्समन स्वप्निल पोटेकडे देखील, पण गोलंदाजी मार्कवर येत आहेत गोलंदाज स्वतः रोहित हरड। तीन बाजून 29 मिनिटं झाली आहेत, सामन्याला आपण सुरुवात करायची आहे। प्रेक्षक हो, खूप सारा आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण लुटत आहात, तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। याची देही याची डोळा प्रत्यक्ष स्वरूपात पाहणाऱ्या तमाम लाडक्या गुणी प्रेक्षकांचं स्वागत। जाऊ मॅचकडे, रोहित हरड गोलंदाजी मार्कवर सज्ज, स्टाकिंग एंडवर फलंदाजीसाठी तयार आहेत बॅट्समन विशाल, आपली क्षमता पुन्हा एकदा या मैदानावर उतरवणारी फलंदाजी करायची आहे देवगाव टायगर्सच्या संघाला, कारण धावाय धावा पलकावर फक्त आणि फक्त 8, 2 गडी गमावलेत। पहिला बॉल फुल टॉस ऑन साईडला, फुल करत असताना ताकद नजाकत शक्ती युक्ती या सगळ्या गोष्टी इथे पाहायला मिळाल्या आणि हा आलाय ब्रँडेड तडाखा षटकार। ज्या नावासाठी ओळखला जातोय, ज्या कारणासाठी खेळपट्टीवर थांबलाय, ते कारण आपल्या संघासाठी सिद्ध करून दिलं। धावसंख्या 7 ने फ्लाय झाली, तब्बल 15 धावा धावपलक्यावर, पहिल्या 2 षटकामध्ये 8 आणि अजून कोणत्याही प्रकारचा बॉल ग्राह्य धरला जात नाही, 7 धावा
ऍडव्हान्टेज राहतील. नो बॉल, आता असेल फ्री हिट. समोर आहे षटकारांचा बादशाह बॅट्समन विशाल देवगाड. टायगर्स संघाचा हा हुकमाचा एक्का. पुन्हा एकदा प्रयत्न केलाय, क्या बात आहे, फटका चांगला आहे. ऑन साईडला खेळलेत. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय. दोन धाबा यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतील. देवगाव टायगर्स संघाची धावसंख्या हळवारपणे वेगाने पुढे जाताना पाहायला मिळते. पहिल्या यापूर्वीच्या बॉलवर षटकार वेगाने पुढे गेली, इथे दोन धाबा हळवारपणे पुढे जाताना पाहायला मिळते. एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न होतोय टीम देवगाव टायगर्स संघाच्या वतीनं. धावसंख्या दोनने पुढे सरकते, 17 धाबा धावपलक्यावर. आता तर कुठे धावसंख्येला गती आणि आकार प्राप्त होताना पाहायला मिळतोय. दुपारचं वातावरण सरलं, संध्याकाळचं हळवारपणे तुम्हाला वातावरण पाहायला मिळेल. आणि आज की शाम देखेंगे किसके नाम, हे पाहण्यासाठी आम्ही सकाळी इथे हजेरी लावली. आणि आपला देखील अमूल्य वेळ आमचे गुणी प्रेक्षक या स्पर्धेसाठी देत आहेत. कुतूहल देखील आहे, उत्सुकता होती भगवा चषक 2022 ची. कधी हे दिवस सरले जात आहेत आणि कधी एकदा फ्लेक्स आमच्या डोळ्यासमोर झळकतोय. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेडे खुर्द आयोजित भगवा चषक 2022. पुन्हा एकदा क्या बात आहे, कलात्मक रीतीने खेळलेत बॅट्समन विशाल. बॉलच्या मिरीटप्रमाणे येतात आणि शेवटच्या मोमेंटला लेंथ पिकअप केली जाते. आणि काय पद्धतीने फटके खेळले जात आहेत बॅट्समन विशालच्या माध्यमातून. टेनिस बॉल क्रिकेट पाहताना असं वाटत नाही की कधीतरी आम्हाला लेदर बॉल खेळ क्रिकेट पाहायला मिळेल. अजूनही या षटकातील जवळपास 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू फेकून झालेत गोलंदाज रोहित हरडनं. बॅटिंग करणारी टीम देवगाव टायगर्स संघाचे टायगर्स पोहोचलेत 18 धावसंख्येवर. स्वप्नील पोटे, संधी होती बॅट्समन स्वप्नील पोटेसाठी फुलटॉस बॉलची. ही संधी मी तर म्हणेन सोन्यामध्ये कन्वर्शन करता आली नाही. तत्पूर्वी एक सिंगल तर मिळेल बॅट्समन स्वप्नील पोटेला. 1 is always better than 0. शून्यपेक्षा 1 केव्हाही महत्त्वाचं आहे, शून्यला देखील महत्त्व आहे. फक्त ठेवायचा कुठे हे तुमच्यावर अवलंबून आहे. जाऊ मॅचकडे. गोलंदाजी मारको रोहित हरड. स्टॅकिंग एंडवर कलात्मक रीतीने प्रत्येक चेंडू खेळणारा खेळाडू विशाल ऑन बॅटिंग मार्क. देवगाव टायगर्स संघाचा हुकमाचा एक्का. पुन्हा एकदा बॉल पाहिला, निहाळला आणि फक्त दिशा दिली. चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे होईन बाद. बॅट्समन विशाल गरजेला पडलाय उपयुक्त. 4 चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते, 23 धावा धावपलकावर. पहिल्या 2 षटकामध्ये लो झालेली बॅटरी पुन्हा एकदा या षटकामध्ये चार्ज करण्याचं काम बॅट्समन विशालने केलंय. पुन्हा एकदा ऑन साईटला, थांबणार नाही, थांबायला मी संत नाही आहे. आणि पुन्हा एकदा शांत धावणारी नदी उग्र स्वरूप धारण करून पोचली धाबा आणि लाटा नावाच्या समुद्रामध्ये. रन्स मिळतील या बॉलवर. 4 सेकंड इनरो चौकार. रोहित हरड नावाच्या गोलंदाजावर केले जाणारे हे हल्ले. पहिल्या 2 षटकामध्ये 8, तिसरं षटक मार्गस्थ असताना 1 चेंडूचा खेळ शिल्लक असताना देवगाव टायगर्स संघाच्या वाघांच्या डरकळ्या तब्बल 27. म्हणजे आतापर्यंत 5 बॉलमध्ये 19 धावा. क्या बात आहे, क्रिकेट याचं नाव. गतीमध्ये परिवर्तन. हा बॉल जणू काही गुगली फेकला आणि या गुगलीमध्ये होरपळलाय बॅट्समन विशाल. षटक संपलं, एकंदरीत 3 षटकाचा खेळ झाला. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम देवगाव टायगर्स संघाची धावसंख्या धावपलकावर 2 गडी बाद 27. 9.00 ची सरासरी गाठलेली. बॅटिंग करत असताना टीम देवगाव टायगर्स संघानं शेवटचं षटक शिल्लक. लगेच फिल्डिंग लावली जाईल, बॅट्समन तयार आहेत आणि होईल पुन्हा एकदा या रणसंग्रामाला सुरुवात. भगवा चषक 2022.
वतीने गोलंदाजी मार्गावर येतात गोलंदाज राहुल सोमणे। शेवटचे सहा बॉल फेकण्यासाठी मैदानावर दाखल झाले। कामगिरी काय केली जाईल हे देखील या ठिकाणी पाहायचं आहे। चला गोलंदाजीला सुरुवात करा। स्टार्टिंग एंडवर आपण बॅट्समन पाहतोय स्वप्निल पोटे। शेवटच्या षटकामध्ये मी तर म्हणेन इथून अजूनही 20-25 धावा येणं गरजेचं आहे। 27 बनल्यात, चार षटकामध्ये तुम्ही जवळपास 47-48 धावा जरी बनवल्या ना, फिनिशिंग टच शेवटच्या षटकामध्ये आपण जर दिलं तर हळवारपणे धावसंख्या फायटिंग टोटल बनायला वेळ लागणार नाही आहे। प्रयत्न केले जातील, क्षमता आहे बॅट्समन स्वप्नील पोटेकडे, क्षमता आहे बॅट्समन विशालकडे देखील, परंतु एका बाजूला पाहिलं तर राहुल सोमणे तयार, त्यांच्याकडे देखील खूप मोठी क्षमता आहे। अनेक मैदानांवर अनेक फलंदाजांची झोप त्याने देखील उडवलेली आहे, पण पाहूया या मॅचमध्ये काय करेल। आणि त्यांच्या विरोधात देखील अनेक फलंदाजांनी आक्रमणे देखील केली आहेत। कोण विसरेल क्रिकेटचा इतिहास, कधी कधी फलंदाज कधी कधी गोलंदाज, या गोलंदाज आणि फलंदाजाचं असणार हे द्वंद्व आहे आणि या द्वंद्वाचं उत्तर आहे क्रिकेट। पहिला बॉल आल्यानंतर हातातून निसटलाय की काय आणि याचा परिणाम स्वरूप खेळपट्टीवर धावा किती मिळतील हे देखील पाहिलं जाईल। या स्वप्नील पोटे पोचलेत की नाही, थर्ड अंपायर आपण रेडी व्हायचं आहे। वाईट बॉल तर नो बॉल तर दिलाय, परंतु एक वेगाने धावून कंप्लीट केली की नाही या सगळ्या गोष्टी इथे पाहिल्या जातील। 10 क्रिक लाईव्हची संपूर्ण टेक्निशियन टीम आणि थर्ड अंपायर होतात रेडी। सुनील माडी क्रीडा मंडळ आंबेडे खुर्द आयोजित भगवा चषक 2022 सेकंड राऊंडमधील पहिली मॅच चालू आहे। एका बाजूला लढताना तुम्हाला पाहायला मिळतात देवगाव टायगर संघाचे फलंदाज, तर एका बाजूला तुम्ही पाहू शकाल जानुमान बेलपाडा। स्वप्नील पोटे पोहोचलेत पॉप इन क्रीजकडे, बॅट ग्राउंडिंग केलेली आहे, एक सिंगल आणि नोची एक, एकंदरीत दोन। बॉल देखील ग्राह्य धरला जाणार नाही आणि आत्ता असेल फ्री हिट। समाचार घेण्यासाठी सज्ज आहेत बॅट्समन विशाल। हा बॉल उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु शेवटच्या मोमेंटला स्वतःला आवरलं आणि जसा चेंडू बॅटवर आला फक्त आणि फक्त शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस खोललं, फक्त दिशा दिली, एक सिंगल मिळेल। 30 धावा धावपलक्यावर, अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक। मिस्टर परफेक्ट राहुल सोमणे गोलंदाजी मार्गावर सज्ज आहेत। ग्रामीण ओपन गटामध्ये खेळणारा हा खेळाडू व्यावसायिक गटामध्ये देखील खेळतायत। आज एक गाव एक संघासाठी खेळतायत। हा बॉल स्वप्निल पोटे फटका फसलाय, खेळायचं होतं वेगळ्या ठिकाणी आणि हा फटका स्वतः विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आलाय। स्वप्निल पोटे होतील बाद, विकेटचं पतन। पण त्याच संघर्षातून स्वप्निल पोटेंना मी तर म्हणेन जास्तीचा मार्ग मिळाला नाही, यावं लागेल मैदान सोडून। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत बॅट्समन निलेश। 4 बॉल, त्यामधील 2 बॉल तर सीमारेषेकडे पाठवायचे आहेत। हा मानस आणि हा धाडस शेवटच्या षटकामध्ये ठेवावा लागेल बॅट्समन निलेशला। हा बॉल पुन्हा एकदा खराब असेल का पाहिलं जाईल, या सिक्स वाईट बॉल। म्हणून म्हटलं जातं ना क्रिकेट किती खेळता क्रिकेट कसा खेळता, तुमचा प्रवास तेव्हा पूर्ण होतो जेव्हा तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचता। माइंडसेट मानसिकता आणि तुमच्या मनाची शांतपणा तुमच्या क्रिकेटच्या यशाचं गमक आहे। डोक्यावर बर्फ ठेवणं, पायामध्ये साखळदंड ठेवणं आणि अंतर्मन बहिर्मन एक करणं क्रिकेटचं भावविश्व बनवणं। इथे लोबो फुलटॉस होता परंतु या बॉलवर धाव नाही आहे, फलंदाज देखील सुरक्षित असेल जोपर्यंत बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही। जरी तो बॉल विकेट किपरनं कलेक्ट केला तरी तुम्ही धाव घेऊ शकत नाही, अगदी इंटरनॅशनल नियमाच्या विरोधात असलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा नियम इथे लागू केला जातो आहे। एकतीस धावा धावपलकावर आणखी एक फटका फसला या ठिकाणी पाहायला मिळतोय। फलंदाज होतील बाद, निलेशला देखील यावं लागेल। चांगल्या संसाराला जणू काही ग्रहण लागलंय।
कराल, हरला तर अनुभवामध्ये जगाल। शॉर्ट सिलेक्शन पाहिले तर आता इथून प्रत्येक बॉलवर मोठे प्रहार करायचे आहेत, पर्याय नाही आहे। धावसंख्या धावपलक्यावर फक्त 31 धावा, 4 षटकांचा फॉर्मॅट आहे। आणि या 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला या मैदानावर टिकायचं असेल, अस्तित्व आबादी ठेवायचं असेल, कोणता तरी एक स्किल तुम्हाला पुढे न्यायचं आहे, फलंदाजी किंबहुना गोलंदाजी, मी नेहमी म्हणतो ना, फलंदाजी येत असेल तर करा, गोलंदाजी येत असेल तर गोलंदाजी करा, फिल्डिंग येत असेल तर चांगली फिल्डिंग करा, आणि हे सगळे येत नसेल तर पहिल्यांदा सराव करा, आणि त्यानंतर मैदान गाठा। प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट टू मॅन, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं। जाऊ आपण मॅचच्या दिशेने। धावसंख्या धावपलक्यावर 31, शेवटचा षटक मार्गस्थ आहे। गोलंदाजी मार्को राहुल सोमणे मिस्टर परफेक्ट, आणि स्टार्टिंग एंडवर संघाचे संघनायक कर्णधार, लिडिंग फ्रॉम फ्रंट का म्हटलं जातं, प्रतिकूल परिस्थितीला अनुकूलता निर्माण करणारा माणूस अर्थात कर्णधार, संघाचा संघनायक। इथे लेग ब्रेक बॉल, क्या बात आहे, काय चेंडू वळालाय, यासाठी तर वाट पाहिलेली आहे जेव्हा हनुमान बेलपाडा संघाच्या रोहित हरडणे या खेळाडूची, पण वाट पाहावी एवढी की तिला कोणत्याही प्रकारची वेळ नसावी। जाऊ आपण मॅचकडे, क्रिकेटचं विश्व आहे। अजूनही शेवटचा बॉल शिल्लक, 1 to go। इथे कलात्मक रीतीने खेळले बॅट्समन दौलत तुपे, एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, केलाय प्रयत्न, परंतु हा प्रयत्न पडला अपूर्ण, एक सिंगल मिळेल, डाव सावरला, डाव संपला। आणि पाहता पाहता 24 बॉलच्या खेळानंतर देवगाव टायगर्स संघाची धावसंख्या धावपलक्यावर लागली 5 गड्यांच्या मोबदल्यात 32। विजयासाठी जी हनुमान बेलपाडा संघाला बनवायचे आहेत, हा सामना जिंकण्यासाठी 33 धावा। स्कोर पाहिला तर जेमतेम आहे, पण कधी कधी जेमतेम स्कोर आहे ना तो चालू मॅचमध्ये कधी हाय होतो हे देखील सांगता येणार नाही। प्रेक्षक ऐकत राहा, पाहत राहा, मनमुराद आनंद घेत राहा। भगवा चषक 2022 जेव्हा सेकंड इनिंगला होईल सुरुवात, 33 धावांची गरज आहे बेलपाडा संघाला। कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन, जो आवाज गेले अनेक दिवसांपासून तुम्ही ऐकतात, शिवनेरीचा आवाज, आमचे साथी समालोचक निखिलजी ठोंबरे सर या सामन्याचा आनंद घेत आहेत, आमचे सुभाष दादा कापडी त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय, धन्यवाद। चला टॉस साठी, आणि सागर आपण टॉस साठी चला। राकेशजी डोंगरे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक जी मात्र करणार आहोत, दोनही टीमचे कॅप्टन आपण ताबडतोब चला टॉस साठी। जॅक आणि दुसऱ्या बाजूला सागर, ओम साई दिशा वॉरियर्स कलम खांडे हा संघ, सागर कापडे कॅप्टन, आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील प्रशांत माळी जॅक, राकेशजी डोंगरे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय या सामन्याची नाणेफेक। कोण कॉल करते? ओके, जॅक कॉल करतील। 4 षटकांची लढत, दोन्ही टीमचे कॅप्टन काटा आणि छापा आलेला आहे। टॉस जिंकलाय सर, काय निर्णय? आम्ही प्रथमतः फिल्डिंग करू। बेस्ट ऑफ लक विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला। टॉस जिंकला ओम साई दिशा वॉरियर्स कलम खांडे या टीमने, आणि निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षण करण्याचा, धन्यवाद।
24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. ॲज अ स्कोरर म्हणून आमच्याबरोबर महेश गडगे जोडले गेलेत, त्यांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू प्रथमेचा पायावर जो मात्र दळतोय, पंचांकडे अपील होतं परंतु पंचांचा नकार. लेग बाईकच्या रूपाने एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव आली, एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढती आहे, जाऊन पोचेल ती एक या धावसंख्येवर. टार्गेट तसं पाहिलं तर थोडंसं कमी आहे, परंतु इथून सुद्धा झुंज देऊ शकते टीम देवगाव. मोठा फटका अनिकेत सोमणेच्या पाठमधून येतोय सिक्सर. मध्ये त्या गोलंदाजावर अटॅक करतोय, इथे बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं अनेक समालोचकांची वर्णी या स्पर्धेला लागली, त्यामध्ये पहिला दिवस प्रथम चव्हाण दीपक बिराडे, दुसऱ्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकला प्रथमेश ठाकूर यांचा, तदनंतर योगेश वाघ हे आपल्याबरोबर जॉईन झाले, आणि कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये रमेश शिंदे सर आपल्याबरोबर जॉईंड आहेत. उद्या पुन्हा एकदा योगेश वाघ आपल्याला जॉईंड होतील. चार धावा येतोय आणि शेवटच्या दोन दिवसामध्ये दशरथ पाटील सर या स्पर्धेसाठी जॉईंड होणार आहेत. सर्व समालोचक मित्रमंडळींचं या भगवा चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. 11 धावा धावफलकावर धाव ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार प्रथमेश. 11 धावा बनवल्यात अजूनही विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. खूप चांगली स्कोरिंग महेश गडगे यांच्या माध्यमातून. इथे बिकेट केला अनिकेत सोमणे, थांबायला मागत नाहीये. बेलपाडाची रन मशीन रंगात आली आहे. येतोय सिक्सर. डीजे धनु गोलंदाज तयार. अनिकेत सोमणेच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पाटला करतायत. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, साच बाज ताज, तीन धावा येतील आणि तीन धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढतीय, जाऊन पोचेल ती आता 20 या धावसंख्येवर. 20 ऑन द बोर्ड, 20 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 बनवल्यात. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 18. 4.33 ची सरासरी. धावा बनवायच्या त्या 13. डीजे भगवा चषक माही 11 आंबेळे सुनील माळी क्रीडा मंडळ यांनी आयोजित केलेली ही बहरदार क्रिकेटची स्पर्धा. उद्या या स्पर्धेमध्ये आउट ऑफ मुरबाड म्हणजे मुरबाड तालुक्यातील बाहेरील संघ तुमच्यापर्यंत ती माहिती जसा वेळ मिळवेल तशी पोहोचवली जाईल. पाकफुटला जात पंच करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना शहापूर विभागातील एक नामांकित संघ बेस्ट ऑफ बोरशेती त्यांना फाईट करेल बदलापूर विभागातील जोवेली. एका बाजूला अर्जुन बांगर, दुसऱ्या बाजूला
डॉट चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सूर्य एक प्रकारचा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पॅडवर दळणारा चेंडू आणि अनिकेत सोमणीच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. जय हनुमान जोवेली करंदुळे त्याचे कॅप्टन. दुसरा सामना आहे पिंपळपाडा त्या संघाला फाईट करेल भूषण रोहने यांचा भूमी इलेव्हन कुंदे. तदनंतर जगन्नाना पाटील यांचा मांडा आणि त्याला फाईट करेल आदिवासी टेनिस क्रिकेटमधला मातब्बर संघ MS11 धारोळ. आणि उद्याच्या दिवसातील या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला रोहन शेळके आतिश भांडे यांचा गोठेघर बी आणि त्याला फाईट करेल योगेश मात्रे अर्थात बुग्याचा मात्रेपाडा. बिग फाईट ऑफ द टूर्नामेंट उद्या जो सामना असेल गोठेघर बी त्यांना फाईट करेल मात्रेपाडा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तय्या. राहुल 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 सोमणेच्या पाडमधून रिवतचा चौका. चेंडू 14 चेंडू 7 धावा. भगवा चषक सेकंड राऊंडची लढत. पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू डॉट हा चेंडू निर्धवा आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक कंप्लीट झालं. दुसरं दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावसंख्या 26. विजयाचं समीकरण आपण पाहू. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या 3.50 सरासरी त्या 7. खूप चांगलं संगीत येत्या 28 डिसेंबरला मयंक आणि माहीचा वाढदिवस. या स्पर्धेचे सर्वे सर्वा सुनील माळी सर यांचे चिरंजीव मयंक आणि सुकन्या माही हिचा वाढदिवस 28 तारखेला. इथे सूर्य एक प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. स्वप्नील पोटे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विशाल येत आहेत बॅकअपसाठी. 2 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 28 या धावसंख्येवर. विजयाचं समीकरण 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडूंमध्ये 5 धावा. पहिला संघ आजच्या दिवसातील ठरेल जो क्वालिफायर राऊंडमध्ये प्रवेश करेल. इथे टाकलेला चेंडू सूर्य प्रकारचा फटका. धावबाजी संधी स्वप्नील पोटे इथे डायरेक्ट हिट होऊ शकली नाही. स्वतःवर थोडासा नाराज आहे. 2 वेळा संधी होती. 2 वेळा डायरेक्ट हिट होऊ शकली नाही. या खेळासाठी देवगाव ओळखलं जात नाही. परंतु आज देवगावची मांडा इथे देखील सेमीफायनलची मॅच आहे. तिथे देखील त्यांना पोहोचणं वेळेवर गरजेचं. इथे सूर्य एक प्रकारचा चेंडू. राहुलचा क्लास या फटक्यामध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स ओवर दी रोप. आणि हा सामना जय हनुमान बेलपाडा या संघानं जिंकला. वेल प्लेड बॉईज. हार्ड लक टीम देवगाव टायगर्स. मला मांडा येथील स्पर्धेसाठी बेस्ट ऑफ लक दौलत भाऊ तुपे तुळशीदासजी भांडे राकेशजी डोंगरे आणि कंपनी. बॉल जमा करा. विनंती असेल बॉल जमा करा. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय